वाशिम मध्ये गेल्या 2 महिन्यात विविध ठिकाणी एका चोरट्याने धुमाकूळ घातलाय, त्यामुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे पोलिसांसमोर चोरीतील आरोपीला पकडण्याचं मोठं आव्हान होतं। जिल्ह्यातील शिवणी येथील भारतीय स्टेट बँकेचं एटीएम फोडून 13 लाख रुपये रोख रक्कम लुटणाऱ्या हरियाणा राज्यातील अट्टल चोरट्याला वाशिम स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं अखेर जेरबंद केलंय। तीन गुन्हे साधारणतः एटीएममध्ये जे घडले होते, शिवणी इथलं आणि किणी राजा इथलं बँक तिजोरी पळवली होती, असे दोन्ही गुन्हे ते ओपन अप झालेले आहेत। आणि हरियाणाची जी गँग आहे, शाहरुख खान आणि त्यांची जी गँग आहे, त्यामध्ये शाहरुख खान आणखी एक जण अटक झालेला आहे। त्यांच्याकडून साधारणतः 23,700 रुपये आणि 32,000 रुपयाचं गॅस कटर वगैरे साहित्य असं जप्त झालेलं आहे। मागच्या वर्षी त्या शिवणीचं एटीएम याच गँगनं फोडलं होतं। आणि आणखी 2 गुन्हे आपल्या एटीएम फोडूचे, त्यामध्ये निष्पन्न 2 किंवा 3 गुन्हे निष्पन्न होतील अशी त्या दृष्टीने तपास चालू आहे। किणी राजाची बँक जी पकडली होती, त्यामध्ये जे बीबीचं जे मुकेंद्र सिंग आणि त्याची जी गँग आहे, ज्याला जालनामध्ये मोकासुद्धा लागला होता, तो अटक केलेला आहे। त्यांच्याकडून 1,69,800 रुपयाचं रोख माल जप्त करण्यात आलेला आहे। 11 घरपुड्या देखील ओपन अप झालेल्या आहेत, त्यामध्ये पारधी समाजाची मेंगळुरूमधली मुलं आहेत आणि त्यांच्याकडून 3,93,814 रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे। काही 3 विधी संघर्ष बालकही होती त्या रिसोर्टच्या हद्दीतली, आणि त्यांना अटक करून आपल्याला असं लक्षात आलं की त्याच्याकडं 4 मोटरसायकल आपण त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या। आणि सांगली सदन घरची मुलं आहेत, हाऊस म्हणून मजा म्हणून त्यांनी चोरी केला आणि 4 मोटरसायकल त्यांच्याकडून जप्त झाल्या, त्यानंतर 1,30,000 रुपयाच्या। अशा तऱ्हेनं म्हणजे 4 मोटरसायकल, 11 घरपोट्या आणि 2 मोठे एटीएमचा एक गुन्हा जो शिवणीचा आणि किणी राजाचा हे ओपन अप झालेली आहे। आणि ह्या टीमनं जे काम केलं आहे ते अतिशय चांगलं काम केलेलं आहे।